ठी लिटरेचर चा आज पहिला दिवस आणि आज मुशायऱ्याच्या ह्या सत्राचं आयोजन आपण करण्यात आलेलं आहे आजच्या मुशाऱ्यामध्ये सहभागी आहेत कमर एजाज केतन पटवर्धन वैभव देशमुख गणेश घुले डॉक्टर इक्बाल मिन्ने आणि महेश अचिंतलवार या सर्व कार्यक्रमाचं संचालन करणार आहेत मी दिव्या मराठीच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि आपल्याला जास्त वेळ न दौडता आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत करतो पुन्हा एकदा शब्दसुमनानं त्यांचं स्वागत करतो शिवाय शाल आणि श्रीफळ देऊन हे पाहुण्यांचं स्वागत करण्यात येत आहे मी अनिरुद्ध देवचक्क्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे कमर एजाज यांचा त्यांनी शाल शिफर देऊन सत्कार करावा अनिरुद्ध देवचक्के आमचे नगर दिव्या मराठीचे ब्युरो चीफ आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कमर एजाज यांचं स्वागत करावा मी रोहित नाईकवाड यांना विनंती करतो की त्यांनी केतन पटवर्धन यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत करावं रोहित नाईकवाडे रेनॉल्ड ग्रुप मी सुमेर हिवरेकरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे सुमेर हिवरेकर मी मंदार जोशी, जोशी। यांना विनंती करतो की त्यांनी वैभव देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा मंदार जोशी कृष्णा तिळक्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि गणेश घुले यांना शाल व श्रीफळ देऊन यांचा सत्कार करावा गणेश घुले शैलेश इंदानी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि डॉक्टर इकबाल मिन्ने यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा मी नितीन फलटणकरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आजच्या आपल्या का मुशाऱ्याचे संचालन करणारे महेश अचिंतलवार यांचा शाल व शिफळ देऊन सत्कार करावा महेश अचिंतलवार दैनिक मराठी मराठीतर्फे आयोजित मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये आयोजित ह्या मध्ये अजून रंगत आणण्यासाठी आणि तुमच्यात आणि सन्माननीय वक्त्यांमध्ये जास्त वेळ न घेता मी पुढची सूत्र महेश अचिंतलवार यांच्याकडे देतो एक तासाचा आपला हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ आनंद घ्यावा अशी इच्छा व्यक्त करतो पुढच्या कार्यक्रमासाठी मी महेश अचिंतलवार यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा महेश अचिंतलवार <laughs> मुशार्याची सुरुवात फक्त इथून करतो आणि मग त्यानंतर ज्या कवींना जसं कम्फर्ट वाटेल त्या पद्धतीनं इथं येऊन किंवा तिथं देखील कॉडलेस आहेत आता तुम्हाला ऐकायला कसं चांगलं वाटेल त्यांनाही बोलायला कसं चांगलं वाटेल त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम पुढे पुढं नेत राहूयात तुम्हा सर्वांचं दैनिक दिव्य मराठी आयोजित लिटरेचर फेस्टिवलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जगातला क्रमांक तीनचा आणि भारतातला क्रमांक एकचा वृत्तपत्र समूह दैनिक भास्कर समूहाचा दैनिक दिव्य मराठी आणि दिव्य मराठीचा हा लिटरेचर फेस्टिवल आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये होतो आहे हा मनस्वी आनंद आम्हा सर्व रसिक आणि कलावंतांना देखील निश्चितच आहे तेव्हा आजचा हा मुशायरा महाराष्ट्रातील आणि देशभरातील नामांकित गजलकार कवी गीतकार आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत या सगळ्यांचा वेगळा परिचय करून द्यायची मला असं वाटते की आवश्यकता अजिबातच नाही या प्रत्येकाचं एक वेगळं स्वतंत्र असं अस्तित्व आहे आणि त्यांनी ते त्यांच्या लेखणीतून निर्माण केलेलं आहे मला असं वाटतं की ते स्वतः बोलण्यापेक्षा किंवा मी त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यांची कविता त्यांची गझल ही तुम्हाला अधिक बोलणार आहे गजलेबद्दल मी फारसं काही सांगणं औरंगाबादच्या सुजाण नागरिकांसमोर बोलणं हे मला असं वाटतं की तितकं औचित्यपूर्ण राहणार नाही याचं कारण असं आहे की गझल हा फक्त कवितेचा एक फॉर्म आता राहिलेला नाही तर प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता बनून आपल्यासमोर जेव्हा येते तेव्हा त्या कवीच्या मनातल्या वेगवेगळ्या आंदोलनांना आपण सामोरं जात असतो आणि वेग वेग ही वेगवेगळी आंदोलनं शब्दांचं माध्यम घेऊन आपल्यासमोर जेव्हा येतात तेव्हा पूर्ण कवी आपल्यासमोर उलगडतो आणि तोच उलगडा करून सांगण्यासाठी आजचा हा मुशायरा या ठिकाणी होतो आहे प्रमोद खराडे असं लिहितात की गझल ही येते कशी तुझला कळाया पाहिजे गझल ही येते कशी तुझला कळाया पाहिजे अंतरीचा घाव आधी भळभळाया भल पाहिजे आतली जखम भळभळल्याशिवाय ती गजल येत नाही आणि याच गजलेबद्दल तितक्याच ताकदीनं लिहिणारा आमचा कवीमित्र गीतकार तो आत्ता प्रचंड गाजतो आहे चित्रपट माझ्या माहितीनुसार मागच्या आठवड्यात त्याचे पस्तीस शो झाले होते या आठवड्यापासून ते अठ्ठेचाळीस शो होत आहेत आणि तो चित्रपट म्हणजे नाळ नाळ चित्रपटातलं गाणं वैभवनं लिहिलेलं आहे आणि वैभव आज आपल्यात उपस्थित आहे <laughs> एक बाजी नावाचे सिरियल सुरू आहे मराठीवरती आणि त्या बाजीचे सगळे गाणे अकरा गाणे त्यातली आणि त्याचं टायटल ते तेसुद्धा वैभवने लिहिलेलं आहे एक गुंतता गुंत काय एक आ, ते सा तो एक अजून सिरियल आहे मालिका भरपूर आहेत त्या आता प्रत्येक मालिकाचं सांगणं आणि तो परिचय फार लांबलचक होईल मला असं वाटते की मी त्याचा परिचय करून देण्यापेक्षा त्याची गजल आपल्याशी बोलणार आहे त्याचबरोबर आमचे दुसरे स्नेही या ठिकाणी आलेले आहेत केतन पटवर्धन डोंबिवलहून ते आलेले आहेत साहित्याची उत्तम जाण असणारा माणूस स्वतः गीतकार तर आहेच स्वतः संगीतकार देखील आहे पंचाहत्तर गाणी आतापर्यंत त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली आहेत जी महाराष्ट्राभर गाजत आहेत आणि काही वर्षांपूर्वी त्यांचा आलेला आल्बम तो देखील प्रचंड गाजला स्वतः गीतकार असणं असं म्हणतात की कविता स्वतःची चाल स्वतःच्या सोबत घेऊन येत असते पण इतरांच्याही कवितांची चाल, 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 चाल शोधून जो काढतो तो चांगल्या चालीचा माणूस असतो आणि या अर्थानं अतिशय चांगल्या चालीचा हा माणूस आपल्यामध्ये आहे स्वतः गायक आहेत संगीतकार आहेत गीतकार आहेत गझलकार आहेत असं वेगवेगळे गुण धारण करणारा हा माणूस केतन पटवर्धन माझ्या कविता वाचून व्हावी माझी ओळख माझ्या कविता वाचून व्हावी माझी ओळख माझ्यानंतर अशी राहावी माझी ओळख असं लिहिणारा आणि आपल्यानंतर माझी कविताच ही माझी ओळख राहावी अशी इच्छा बाळगून असणारा आमचा हा सन्मान्य मित्र केतन एक आमच्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे ते म्हणजे आमचे कमरभाई कमर एजाज हे नाव देशभरातल्या कोणत्याही गजल रसिकाला जर विचारलं तर ती माणसं अगदी हसत हसत प्रचंड दाद देत आपल्याला सांगतं की कमरभाई कोण नाही पहिच्या यूट्यूबवर सध्या त्यांच्या गजलांनी आणि कमरभाईंनी धुमाकूळ घातलेला आहे माझ्या माहितीनुसार एक लाखापेक्षा जास्त त्याचे व्ह्यूवर्स आहेत एक लाखपेक्षा अधिक लोकांनी देशभरातल्या त्यांच्या गजला बघितल्या आहेत ये कमर एजाज भाई साहेब हमारे बीच मे आज यहां पर उपस्थित आहे कदम कदम पे मोहब्बत का सिलसिला रखना कदम कदम पे मोहब्बत का सिलसिला रखना हर एक शख्स से तुम अपना वास्ता रखना हर एक चेहरा मोहब्बत की मोहब्बत से खिला हो यारो हरेक चेहरा मोहब्बत से खिला हो यारो तुम अपने हाथ में उल्फत का आईना रखना असं ताकदीचं लिहिणारा हा माणूस आणि जेव्हा ते बोलायला उभे राहतील तेव्हा आपल्यापैकी मला खात्री आहे की अनेक जणांना उभं राहून त्यांना दाद द्यावी वाटेल आणि तसं जर वाटलं तर, वाटल, तर तुम्ही बसून राहू नका एवढी एक विनंती तुम्हा सर्वांना आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक लोक आहेत शेवटची दोन नावं जी मी या ठिकाणी घेणार आहे ही दोन्ही नावं अशा प्रयोगशील गझलकारांची या ठिकाणी आहेत मी पहिल्यांदाच यांचा परिचय करून देतो आहे याचं कारण असं आहे की आपल्याकडे वेळ फक्त ता एक तासाचा आहे आणि मग प्रत्येक वेळेला त्याचा परिचय करून देण्यात वेळ घालण्यापेक्षा त्या त्या व्यक्तींनी त्या, त्यांच्या गजलामधून त्यांच्या काव्यामधून त्यांचा परिचय आपल्याला तो अधिक उलगडत जाणार आहे तेव्हा मी सांगितलं की प्रयोगशील लिहिणाऱ्यांमध्ये ही शेवटची दोन नावं या ठिकाणी आहेत त्यापैकी पहिलं नाव आहे आमचे तरुण मित्र गणेश घुले गणेश घुले यांचा खरं तर जमीन डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे एम एस सी केमिस्ट्री झालेला हा माणूस कोचिंग क्लास अनेक वर्ष त्यांनी अकरावी बारावी विज्ञान ते शिकवायचे आणि सध्या मात्र त्यांचा महाराष्ट्रभर एक कार्यक्रम प्रचंड गाजतो आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझी शाळा बाल कविता लिहिणाऱ्या बोटावर मोजता येतील इत एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकांपैकी एक सशक्त आणि पहिल्या पाचात जे नाव आपण घेऊ शकतो ते नाव म्हणजे गणेश घुले हे आहे सुंदर माझी शाळा या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या शाळा स्णा शाळांमध्ये शाळा शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचं आणि विद्यार्थ्यांचं मनोगत त्याच्या कवितांमधून बाल मांडण्याचं बालकवितांच्या माध्यमातून मांडण्याचं एक सशक्त आणि समर्थ काम गणेश गुले करतायत केवळ बालकविताच नाही तर अत्यंत उत्तम दर्जेदार आणि आत्ताचे सध्याचे विषय घेऊन त्यांच्या अनेक गजला देखील प्रचंड गाजू लागलेल्या आहेत त्यांच्या बाजूला अर्थात पलीकडून तुमच्या उजवीकडून जे पहिलं नाव आहे आ, ते वैद्यकीय क्षेत्रातले निष्णात असे सर्जन आहे डॉक्टर आहेत असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी जे सूर्याला देखील दिसू शकत नाही ते कवीला दिसतं पण आता आणि आपण सध्याचे पृथ्वीवरचे सूर्य जर म्हटलं तर, तर ते कवीलाच म्हणूयात कारण आतमध्ये बघण्याची ताकद असते एकतर डॉक्टरमध्ये एकतर कवीमध्ये ते स्वतः कवीसुद्धा आहेत ते स्वतः डॉक्टरसुद्धा आहेत ते डॉक्टर आहेत सोनॉलॉजी तज्ज्ञ आहेत ते याचा अर्थ ते किती आतपर्यंत बघू शकतात तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही दिल खोल के किसी को दिखाने की जरूरत नाही आहे जनावर आईना ॲसा लगाया आहे की हर एक के दिल की के अंदर की बात उन्हें उन्हे जाती आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या काळजात लिहिणारा हा माणूस आहे वैभव गजलेबद्दल फक्त एवढं लिहितो मी सुरुवात करताना अशी केली होती मी वैभवच्याच गजलेपासून मी त्यानं सांगितलेल्या शेरपासून सुरुवात करतो आणि मी आमचे डोंबिव लिहून आलेले माइक चेक सुरू आहे मग आपला आवाज वाढून टाका बिंद तिकडे माईक टेस्टिंग सुरू आहे रात्रीच्या कार्यक्रमाचे आपला आवाज वाढवा त्यांना इरिटेट झालं पाहिजे आता तर कोणती जागा जिथे नाही गजल माझ्या दिशा दाही गजल कोणती जागा जिथे नाही गजल जाहल्या माझ्या दिशा दाही गजल काळजाचे रक्त थोडे शिंपले मी रंगल्या तेव्हा कुठे काही गजल एवढ्या ताकदीचं लिहिणारा हा आमचा मित्र तर अशा रंगून टाकणाऱ्या गजलांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे डोंबिवून आलेले आमचे मित्र म्हणजे यांचा परिचय करून देताना सांगितलं की माझ्या कविता वाचून व्हावी माझी ओळख माझ्यानंतर अशी राहावी माझी ओळख असं ताकदीचं लिहिणार आहे आपले कवी मित्र केतन जरा हां थोडंसं निरोप तिकडे पाठवूयात आपण हां हां कारण मग ते आपल्याला नको असं डिस्टर्बन्स त्यांचा हां डोंबिवलीचे आपले कविमित्र संगीतकार गीतकार गायक गझलकार केतन पटवर्धन यांना विनंती करतो त्यांनी आपल्या रचना सादर कराव्यात नमस्कार हा खरं तर खूप मोठा माझा सन्मान आहे की इतक्या दिग्गज गझलकारांसोबत मला त्यांच्यासोबत स्टेज शेअर करायला मिळालं आहे आणि फार बोलत नाही जसं ज्या शेराने ओळख करून दिली तीच तीच गझल त्यातलेच दोन शेर वाचतो की माझ्या कविता वाचून व्हावी माझी ओळख माझ्या कविता वाचून व्हावी माझी ओळख माझ्यानंतर अशी राहावी माझी ओळख माझ्यानंतर अशी राहावी माझी ओळख आणि एक काजवा काळोखाला सांगत होता एक काजवा काळोखाला सांगत होता सूर्याच्या कानावर जावी माझी ओळख एक काजवा एक काजवा काळोखाला सांगत होता सूर्याच्या कानावर जावी माझी ओळख आणि मन सरकारी तुझ्या स्मृतींची लाच मागते मन सरकारी तुझ्या स्मृतींची लाच मागते सांग कशी मग पुरी पडावी माझी ओळख सांग कशी मग पुरी पडावी माझी ओळख आणि हार बघा की माझ्या कविता माझ्यासोबत जाळून टाका माझ्या कविता माझ्यासोबत जाळून टाका मला वाटते वरती न्यावी माझी ओळख मला वाटते वरती न्यावी माझी ओळख आणि असेच एक जसा एक्सपेरिमेंटल शब्द आपला त्यातल्या एक काही इंग्रजी काफिया घेऊन एक दोन चेअर ऐकवतो तुम्हाला की नको नकोशा आठवणींना ब्लॉक करू का नको नकोशा आठवणींना ब्लॉक करू का पुढची लेवल दुःखाची अनलॉक करू का नको नकोशा आठवणींना ब्लॉक करू का पुढची लेवल दुःखाची अनलॉक करू का खूप दिली संधीला संधी आली नाही खूप दिली संधीला संधी आली नाही मीच तिच्या दारावर जाऊन नॉक करू का <गणगी> खूप दिली संधीला संधी आली नाही मीच तिच्या दारावर जाऊन नॉक करू का आणि नको वाटते जुने अकाउंट जुना पासवर्ड होता असं काय नक नको वाटते जुने अकाऊंट जुना पासवर्ड मीच चुकीचा टाकून टाकून लॉक करू का <गणी> मीच चुकीचा टाकून टाकून लॉक करू का आणि शेर बघा की पैसा हु� जमवत बसलो माणूस गमवत गेलो पैसा पैसा जमवत बसलो माणूस गमवत गेलो चार जवळच्या नात्यांचाही स्टॉक करू का चार जवळच्या नात्यांचाही स्टॉक करू का आणि माझ्या पिढीला रिप्रेझेंट करणारा शेर आहे की नव्या पिढीला गझल आवडत नाही म्हणता नव्या पिढीला गझल आवडत नाही म्हणता त्याच गझलला वेस्टर्न लावून रॉक करू का त्याच गझलला वेस्टर्न लावून रॉक करू का आणि मला वाटतं गझल हाच विषय मांडणारी एक पूर्ण गझल तुमच्यासमोर सादर करतो की जीवनाशी सूत जुळले की गझल होते जीवनाशी सूत जुळले की गझल होते अंतरिया <फिक> दुःख रुळले की गझल होते आणि नेमका माझ्या घराआधी तिचा रस्ता नेमका नेमका माझ्या घराआधी तिचा रस्ता पाय आपोआप वळले की गझल होते पाया आपोआप वळले की गझल होते आणि वेगळा मिसराच असते ओळख कुठलीही वेगळा वेगळा मिसराच असते ओळख कुठलीही जे नको ते शब्द गिळले की गजल होते जे नको ते शब्द गिळले की गझल होते आणि धावणे तर शिकवले जातेच साऱ्यांना धावणे धावणे तर शिकवले जातेच साऱ्यांना थांबण्याचे तंत्र कळले की गजल होते थांबण्याचे तंत्र कळले की गजल होते आणि हे सुखाचे धूत वस्त्रासारखे जीवन हे हे सुखाचे धूत वस्त्रासारखे जीवन वेदनांनी खूप मळले की गझल होत वेदनांनी खूप मळले की गजल होते आणि शेर म्हणजे दूध शेर म्हणजे दूध आणि गझलियत साखर शेर म्हणजे दूध आणि गझलियत साखर नीट हे मिश्रण ढवळले की गझल होते नीट हे मिश्रण ढवळले की गझल होते आणि हा शेर बघा नाजूक आहे की घाट देहाचा तिचा घाट देहाचा तिचा घसरी नजर माझी घाट देहाचा तिच्या घसरी नजर माझी देखणे अपघात टळले की गझल होते देखणे अपघात टळले की गझल होते आणि शेवटचा शेर आहे की मी स्वतःवर शेर केले की गझल रुजते मी स्वतःवर शेअर केले की गझल रुजते मी मला पुरते वगळले की गझल होते मी मला पुरते वगळले की गझल होते जीवनाशी सूत जुळले की गझल होते अंतरिया दुःख रुळले की गझल होते थँक्यू हॅलो चीख चीख क्या बात आहे पाय आपोआप वळले की गझल होते मला वैभव आता माझ्या बाजूलाच बसलेला आहे ते त्यामुळं त्याचे शेर माझ्याकडे येणं हे स्वाभाविक आहे वैभवचं मला एक फार सुंदर आणि खूप जुनी मला असं वाटते ती कविता आहे की थोडंफार मनासारखं घडलं की बरं वाटतं थोडंफार मनासारखं घडलं की बरं वाटतं तिचं पाऊल आपल्या दारी अडलं की बरं वाटतं थोडंफार मनासारखं घडलं की बरं वाटतं तिचं पाऊल आपल्या दारी आडलं की बरं वाटतं दिवसभर नुसतंच ऊन पाऊस काही पडत नाही दिवसभर नुसतंच ऊन पाऊस काही पडत नाही आता नुसतं आभाळ गडगडलं की बरं वाटतं आपण मराठवाड्यातली माणसं आहोत नुसतं आभाळ गडगडलं की आपल्याला बरं वाटतं हे आपल्यापेक्षा अधिक चांगलं कुणाला कळेल यानंतर मी अशा एका व्यक्तीकडे जात आहे ज्यांचा मी परिचय करून दिला आणि जे आतलंही बघू शकतात डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने आणि जितकं ताकदीचं मराठीत लिहितात तितक्याच ताकदीचं ते हिंदीमध्ये देखील लिहितात आणि तितक्याच ताकदीचं उर्दूमध्ये सुद्धा लिहितात की चटके पराभवाचे रस्त्यावरी हरल्यावरी कळाले चटके पराभवाचे हरल्यावरी कळाले आयुष्य काय असते जळल्यावरी कळाले की झाडावरीचं पाने शोभून खूप दिसती हा एक बघा की झाडावरील पाने झाडावरीच पाने शोभून खूप दिसती हे तत्त्व जीवनाचे गळल्यावरी कळाले जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात डॉक्टर शेख इक्बाल धन्यवाद महेश काही कारण उर्दूचा एकच दिग्गज शायर इथं आहे कमर एजाज म्हणून महेशनं मला विनंती केली की माझ्या एखाद दुसरी उर्दू गजल मी आपणासमोर सादर करावी म्हणून ही गझल सादर करायची आहे तत्पूर्वी एक दोन तीन उर्दू चे छोटे शेर अपना सब करतो कर दो कमर साहब आपकी नजर है कि तकलीफें तकलीफें किसके हिस्से में नहीं आती तकलीफें किसके हिस्से में नहीं आती कामयाब वो है जो सब्र से काम ले कामयाब वो है जो सब्र से काम ले और एक शेर देखिएगा कि कब किसके साथ क्या हो यह अपना अपना मुकद्दर है जनाब कब किसके साथ क्या हो यह अपना अपना मुकद्दर है जनाब हरी भरी डाली पर भी हरी भरी डाली पर भी कोई पत्ता अपने आप सूख जाता है कोई पत्ता अपने आप सूख जाता है uh. प्रयोगशील म्हणून एक मराठीतली गजर आणि मग एक उर्दूतली गजल आपल्यासमोर सादर करतो गजल मराठीतली अशी आहे ही गजल प्रयोग म्हणून केली आहे वैभव यामध्ये पटवर्धन साहेब यामध्ये फक्त चार मी काफी वापरलेले आहेत आणि अशी एक पाच शेरांची गजल आपल्यासमोर आहे आहे पहा की माणसे 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 आरसे 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 शेर आहे की मानवा मानवा वाटती संत तिमिरामध्ये मानवा वाटती संत तिमिरामध्ये मतले कवडसे कवडसे, कवडसे <Miller> कवर से, कोड़ से, कोड़ से, कोड़ से, कोड़ से। हाँ शेर है कि आचरण वागणे आचरण वागणे लोक का ही जसे आचरण वागणे लोक का ही जसे कोल से कोल से कोल से कोल से हा शेर बगा कि दुख मिलता झिजे दुख मिलता झिजे सुख दिसे की चढे बाळसे 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 आणि हा शेवटचा शिर आहे की जन्मती थोर गांधी जसे. जन्मती थोर गांधी जसे तर कुणी गोडसे 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 एक गझल बघा उर्दू का एक उर्दू से एक गजल है नजर आए और शेर देखेगा कि कितने प्यासे हैं लब मेरे दिल के कितने प्यासे हैं लब मेरे दिल के मोहब्बत से लबालब कोई बदर आए मोहब्बत से लबालब कोई बदर आए अने हाई शेर बगा कि बस यार रात है सहमी सी तनहा सिया मंज अंधेरी काड़ो की बस सिया रात है सहमी सी तनहा रोशनी के लिए एक चांद उतर आए रोशनी के लिए एक चांद उतर आए और कितनी मुद्दत से खड़ी है दर के बाहर दर मने दरवाजा कितनी मुद्दत से खड़ी है दर के बाहर एक खुशी तो अब मेरे घर आए एक खुशी तो अब मेरे घर आए और गजल का मकताज है कि जिंदगी भर रहा जिंदगी भर रहा इकबाल उदास जिंदगी भर रहा इकबाल उदास काश जीने की कोई सूरत उभर आए काश जीने की कोई सूरत उभर आए अरे एक शेर बगा एक गझल आहे मराठीतली त्याचा मतला असा आहे की नाराहिले खरे खरे पण शब्दात माणसाच्या राहिले खरे पण शब्दात माणसाच्या माणूस रोज फसतो पाशात माणसाच्या माणूस रोज फसतो पाशात माणसाच्या आणि जे जे मिळे लुबाडी नाही तमाकुणाची जे जे मिळे लुबाडी नाही तमाकुणाची बहुतेक चोर आहे रक्तात माणसाच्या माझे मित्र इथं भास्कर निर्मळ आहेत त्यांना हा शेप अर्पित करतो की ते थोर लोक सारे गेले निघून कोठे ते थोर लोक सारे गेले निघून कोठे माणूस सापडे ना देशात माणसाच्या माणूस सापडे ना देशात माणसाच्या आणि हा पुढचा शेर अभयदानीसाठी आहे की हृद्वे हृदयात द्वेष आणिक हृदयात द्वेष आणिक ओठावरी तराणे हृदयात द्वेष आणिक ओठावरी तराणे कोल्हाच राहतो का वेशात माणसाच्या कोल्हाच राहतो का वेशात माणसाच्या आणि हा पुढचा शेर जो आहे हा बघा की व्यभिचार खून चोऱ्या होती खुलेपणाने व्यभिचार खून चोऱ्या होती खुलेपणाने सैतान फक्त उरला अंगात माणसाचा सैतान फक्त उरला अंगात माणसाच्या आणि साधून स्वार्थ आपला परमार्थ साधती हे साधून स्वार्थ आपला परमार्थ साधती हे उरले न प्रेम आता प्रेमात माणसाच्या उरले न प्रेम आता प्रेमात माणसाच्या आणि सारे जुने बहाणे सारे हिशेब खोटे सारे जुने बहाणे सारे हिशेब खोटे उरले न पुण्य कुठले खात्यात माणसाच्या आणि गजलेच्या अभ्यासक इथं डॉक्टर ज्योती स्वामी इथं आहेत त्यांच्यासाठी आश्चर्य अर्पित करतो की होते यव यौन शोषण प्रत्येक या मुलीचे होतेय यौन शोषण प्रत्येक या मुलीचे कोणा असे सुरक्षा विश्वात माणसाच्या कोणा असे सुरक्षा विश्वात माणसाच्या आणि हा गजलेचा मगता आहे की येते आता शिसारी येते आता शिसारी इक्बालला जगाची येते आता शिसारी इकबालला जगाची वाटे नको राहणे नरकात माणसाच्या वाटे नको राहाणे माणसाच्या धन्यवाद क्या बात क्या बात सर बहुत बढिया यानंतर मी ज्यांना मंचावरती आमंत्रित करणार आहे बालकवी अशी ज्यांची ओळख जरी असली तरी गझलेमध्ये एक स्वतंत्र ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि एका मोठ्या ताकदीची गजल जे लिहितात की हळूवार पुन्हा वाऱ्यावरती अलगद झुलता यावे हळूवार पुन्हा वाऱ्यावरती अलगद झुलता यावे फुल होऊनी फुलपाखरा संगे फुलता यावे की हवे कशाला भान वयाचे छान मनाचे ऐका हवे कशाला भान वयाचे छान मनाचे ऐका पुन्हा एकदा बालपणीचे खेळ खेळता यावे पुन्हा एकदा बालपणीचे खेळ खेळता यावे गणेश गुले जोरदार टाळे त्यांच्यासाठी एकदा प्राणायाम नी योगा शिकतो प्राणायाम नी योगा शिकतो मग तुला हवे ते ते विकतू प्राणायाम नी योगा शिकतो मग तुला हवे ते ते विकतू माणसापेक्षा दगड मोठा माणसापेक्षा दगड मोठा एवढे नसावे धार्मिक तू एवढे नसावे धार्मिक तू गजल पेश करतो बुलेट ट्रेनी बसलेल्यांना कळून गेले बुलेट ट्रेनी बसलेल्यांना कळून गेले विकास घेऊन विमान भगवे कुठून गेले बुलेट ट्रेनी बसलेल्यांना कळून गेले विकास घेऊन विमान भगवे कुठून गेले हलून देता पोटामधले साधे पाणी हलून देता पोटामधले साधे पाणी दुष्काळाचा दौरा मंत्री करून गेले शेतकऱ्यांचा स्टडी एवढा केला त्यांनी शेतकऱ्यांचा स्टडी एवढा केला त्यांनी कुठे नेमकी द्यावी गोळी कळून गेले आणि हा शेर बघा युगा युगांचा सवाल करते आहे गाथा युगा युगांचा सवाल करते आहे गाथा तुकाराम हे कसे विमानी बसून गेले घडला नाही न्यूटन अजून इकडे घडला नाही न्यूटन अजूनही आमुच्या इकडे झाडावरचे फळे कितीदा पडून गेले पोलीस देशी घेणाऱ्यांना पकडत आहे पोलीस देशी घेणाऱ्यांना पकडत आहे बनवणारेच कसे विदेशी पळून गेले मी पण हल्ली कुठे बोलतो नीट मराठी मी पण हल्ली कुठे बोलतो नीट मराठी इतके माझ्या कवितेलाही कळून गेले आणि ह्या गजल्याचा शेवटचा शेर बघा देशपांडे सर या ठिकाणी आहेत मीच निवडली पोरासाठी इंग्लिश शाळा मीच निवडली पोरासाठी इंग्लिश शाळा पूर्वज माझे उगी लढाई करून गेले पूर्वज माझे उगी लढाई करून गेले एक गजल ठेवतो हो उजळत जातो उमटत जातो अक्षर होतो उजळत जातो उमटत जातो अक्षर होतो खडू उघळतो तेव्हा आपण साक्षर होतो आणि हा शेर बघा शिक्षण जेव्हा धंदा होते व्यापाराचा शिक्षण जेव्हा धंदा होते व्यापाराचा पाठीवरती ओझे बनुनी दप्तर होतो आणि गजल बघा मंदिर हे चर्चेला आले सध्या मु मंदिराचा मुद्दा गाजतोय मंदिर हे चर्चेला आले आल्यात वाटतंय निवडणुका आरक्षण पण जाहीर केले आल्यात वाटतंय निवडणुका कधीच माझा पगार साधा वेळेवरती झाला नाही कधीच माझा पगार साधा वेळेवरती झाला नाही मध्येच मग हे बोनस कुठले आल्यात वाटतंय निवडणुका एसी गाडी खादी कपडे कडक वागणे नेहमीचे एसी गाडी खादी कपडे कडक वागणे नेहमीचे अशात त्यांनी हात जोडले आल्यात वाटतंय निवडणुका खोट्या बाता खोटी वचने मोर्चे रॅली सभा भाषणे खोट्या बाता खोटी वचने मोर्चे रॅली सभा भाषणे झेंडे आले गेंडे आले आल्यात वाटतंय निवडणुका आणि शेवटचा शेर यांना नोटा चपटी ताडी यांना नोटा चपटी ताडी त्यांना तीर्थयात्रा साडी यांना नोटा चपटी ताडी त्यांना तीर्थयात्रा साडी लबाडाचे आवतन सगळे आल्यात वाटतय निवडणुका लबाडाचे आवतन सगळे आल्यात वाटतय निवडणुका धन्यवाद बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करून जाणारी गणेश घुले यांची गझल आणि पहिल्या गजल ते त्यांचे रेफरन्स आपण बघितलेत की बुलेट ट्रेने बसणाऱ्यांना कळून चुकले विकास घेऊन विमान भगवे कुठून गेले ही ताकद असते लिहिणाऱ्या माणसाची आणि शेवटच्या शेर तर त्यांचा की मीच निवडली पोरासाठी इंग्रजी शाळा पूर्वज उग्या लढाया लढून गेलेत आणि आपण आता फक्त मुलासाठी इंग्रजी शाळा आता निवडू लागलेलो आहोत ही सांगण्याची ताकद आमचे नारायणपूर नावाचे कवी मित्र असं लिहितात की मी कविता लिहितो म्हणजे मी काय करतो की ते असं लिहितात की मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे सनातन ही पिस्तुले पुरातन गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो सिंहा पतंजलीचे दाता सुचोळ मंजन ही ताकद ज्याच्यामध्ये येते ती गजल असते आणि तो गजलकार असतो आणि कविता असते ही कवीमध्ये ता ताकद येते म्हणून तितक्याच ताकदीनं